एस टी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी एका आदिवासी महिलेला भाजपानं उमेदवारी दिली मात्र काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य हे अत्यंत खालच्या दर्जाचं आहे दोन जातींमध्ये तेंड निर्माण करणारं वक्तव्य काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलं आहे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहे असंही सदावर्ते यावेळी म्हणाले तर एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बोलताना गुणारत्न सदावर्ती म्हणाले की राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नक्कीच चांगला निर्णय घेतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे ह्या औरंगाबाद शक्तिशाली नगरामध्ये जिथे नागसनवन आहे तिथे मला हे सांगायचं आहे देशामध्ये काँग्रेस त्यांची मानसिकता आणि टार्गेट पद्धती ज्या पद्धतीने चालवली आहे जातीय द्वेषातून महिलांच्या द्वेषातून मग आमची भगिनी नुपूर शर्माजी असतील त्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस आवाज उठवले जातात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवले जातात आणि त्याच दुसरीकडे भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ज्यांना काँग्रेसच्या एका नेत्यानी स्पष्टपणे जातीय दृष्टिकोनातून हिनवले दोन समाजात तेढ निर्माण केली मला या औरंगाबादेतून बिळात बसलेत काय ते तथाकथित स्वतःला शहानपणा स्वतःचं शहानपण इतरांना वाटत आहे असा प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि काँग्रेसची ती जातीय मानसिकता बॅरिस्टर गांधीजींच्या आज मला परत आणि डॉक्टर आंबेडकरांचा जो पुणे करार होता तो या औरंगाबादमध्ये आठवतं आहे की ती मानसिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसची माहीत होती म्हणूनच त्यांनी पुणे करारावर बोलले होते आणि आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ज्या एका मी समाज म्हणून म्हणणार नाही कारण राष्ट्रपती पदाला समाज म्हणून पाहिलं जायला नको आहे असंच मी मानणार आहे कर्तृत्ववान ज्या महिला भगिनी उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसने अशा वायफळ वल्गना करणं हे अत्यंत दुःखद आहे आणि म्हणून मी निंदा करतो काँग्रेसची आणि त्यांच्या जातीय विचाराची निंदा करतो आणि तातडीनं मी असं म्हणेल की संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे अशी मी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडं मागणी करतो आणि त्यासोबत मला हे म्हणायचं आहे की तथाकथितांनो आता तरी येऊन बाहेर तुम्ही बोललं पाहिजे असं मी त्यांनासुद्धा आव्हान करतो मला हे म्हणायचं आहे की औरंगाबाद हे शहर फार मोठ्या मनाचं आणि नागसेनवन बसलेलं शहर आहे त्याच्यामुळे ओवेसी आता कधी बोलेल ह्याचीसुद्धा मी वाट पाहत आहे मला तुम्हाला सांगायचं आहे देवेंद्रजी एस टी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या म्हणजे जे, जे काही मागील राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळातील सरकार होती त्यावेळेस प्रकटपणे ते बोलत आलेले आहेत आणि मला असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होईल त्यावेळेस नक्की चर्चा केली जाईल बैठक केली जाईल आणि जे जे काही करता येईल कष्टकऱ्यांच्या हितासाठी ते सर्व काही केलं जाईल नवीन मुख्यमंत्री काय आहे एक लक्षात घ्या माझे जे भाऊ बांधव जे शंभर कर्मचारी म्हणजे कामावर नाहीत ते कोणत्या सरकारमुळं तर काळ्याकुट्ट दिवसातलं जे सरकार होतं मुख्यमंत्री उद्धव आणि शरद पवार त्या सरकारमुळं परंतु तुम्ही कामावर नाहीत असं म्हणत आहात त्याला माझं उत्तर असं आहे की याच कष्टकऱ्यांनी आमदारांमध्ये विश्वास निर्माण केला और कोई कुछ नाही रेता दाखवून दिलं आणि शरद पवारांचं सरकार चले जाव झालेलं आहे आणि त्यामुळं हे कष्टकरी जे तुम्ही एक शंभर कष्टकरी आज जे म्हणताय ना कामावर नाहीत एकशे एकोणीस ते कष्टकरी बँड लावून कामावर जातील त्याच्यात मला बिलकुल शंका नाही कोण विनोद पाटील ठीक आहे लोक मागण्या करत असतात सरकारांकडं आणि त्यांचा प्रत्येकाचा तो, तो मागण्या थी करण्याचा अधिकार असतो त्याच्यामुळं मला एवढंच आहे की या देशाच्या हितासाठी सर्व काही व्हावं एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या राजकारणामध्ये कोणी गुरपटून पडू नये स्वार्थासाठी एखादी गोष्ट समोर म्हणजे स्वतःच्या हितासाठी कुणी सुद्धा समोर नेऊ नये व्यापक हित लक्षात घेतलं पाहिजे पटलांना ओळखता का विश्वास आहे तसा त्यांचा पण विश्वास आहे ते म्हणाले की मराठांना आरक्षण मिळून देतो तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपण वाचून घ्या